महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या समवेत आमचे आदरणीय नेते तानाजी सावंत साहेब आज विठुरायाचं दर्शन घेण्याकरता, कारण आज तुम्हाला माहीत आहे सगळ्यात आपला पवित्र दिवस आषाढी वारी, त्याचं दर्शन घेण्याकरता त्याची महापूजा करण्याकरता आज ते इथं आले होते। तुम्हाला माहीत आहे सोलापूर शहरात जी काही शिवसेना आहे ते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्यावर प्रेम करणारी, त्यांच्या विचाराशी एकमत असणारी ही शिवसेना आहे। कारण तुम्हाला माहीत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडीच्या संदर्भामध्ये जो काही वाद झाला होता, जी काही राजकीय मदत झाली, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आदरणीय एकनाथभाई शिंदे तानाजी सावंत साहेब यांचा होता। आणि सोलापूर महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता तुम्हाला माहीत आहे तडकाफडकी बदलला गेला, काही चपलुसीदार जाऊन मातोश्रीवर जाऊन चाड्या लावून वेगळ्या पद्धतीचं वातावरण करण्याचं काम केलं होतं। पण खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेबांनी केलं होतं। आज तेच माझ्यावर आणि माझ्या परिवारावर, खरं तर मी ते उपकार मानतो, अशा वेळेला त्यांनी मला मदत केली होती, त्यामुळे मी त्यांना ते कदापि विसरू शकणार नाही। आदरणीय शिंदे साहेबांसमोर मी, माझा परिवार आणि माझे, तुम्हाला माहीत आहे सोलापुरांमध्ये असलेली जी काही युवकांची टीम असेल ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या पुढच्या काळामध्ये वाटचाल करणार आहोत। तुम्हाला माहीत आहे आज मनीषभाई काळजी यांच्या ऑफिसला सुद्धा ते भेट देण्याकरता आले होते। नेता कसा असावा तुम्ही बघितलंय, एका मिनिटाच्या आमंत्रणावरती साहेब सांगितले, कारण मी साक्षीदार त्या गोष्टीचा। आज कुठलाही दौरा नसताना मनीषभाईंनी फक्त एवढे विनंती केली की साहेब मला तुम्ही माझ्या कार्यालयात येऊन मला आशीर्वाद दिले पाहिजेत। कुठल्याही क्षणाचा विचार न करता एका क्षणात आपल्या कार्यकर्त्याची ताकद वाढवण्याची, हिंमत वाढवण्यासाठी एकनाथभाई शिंदे इथं आले। आणि त्यांनी आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल सोलापूर शहरातल्या प्रचंड युवकांमध्ये एक प्रचंड जोश आणि वातावरण आहे। खरंच एक महाराष्ट्राला चांगला आणि नेतृत्व करणारं नेतृत्व मिळालंय असं आपण स्वतःला काय वावगट आणणार। तुम्ही कोणत्या शिंदे गटात की उद्धव गटात? मी पूर्वीपासूनच शिवसेनेत आहे, तुम्हाला माहीत आहे शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता म्हणून मी कार्यरत होतो। आज जरी शिवसेनेचे दोन भाग झालेले दिसत असले तर आम्ही आदरणीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत। आम्हाला अजूनसुद्धा उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील, यांच्याबद्दल आदर आहे। पण ज्या पद्धतीनं एकनाथभाई शिंदेंचं नेतृत्व या महाराष्ट्रभराने ॲक्सेप्ट केलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल खासदार असतील, आमदार असतील, असंख्य नगरसेवक असतील आणि त्यांच्यावर काम केलेले शिवसैनिक असतील, मोठ्या प्रमाणामध्ये आज त्यांच्या या निवडीला समर्थन करत असताना मी आणि माझा परिवार मी कायम त्यांच्या गटामध्ये राहून काम करणार आहे। बापू, येते एक दोन दिवसामध्ये जवळपास 12 ते 15 माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे, काय सांगाल आपण? मी तेच सांगतो की भाईंचं नेतृत्व जेवढं लोकप्रिय आहे, तुम्ही बघितलं असेल की रोजच्या रोज ते आकडे वाढत चालले होते। आमदारांचे असतील, खासदारांचे असतील, जिल्हाप्रमुखांचे राजीनामे असतील, विविध शिवसैनिकांनी त्यांना ऍक्सेप्ट केलेलं आहे। काल ज्यांची भूमिका नाकारती होती त्याही आमदारांनी चेंज करून दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत जाण्याचं काम केलंय। त्याच्यामुळं मला एवढा विश्वास आहे की सोलापूरची जी मुख्य शिवसेना आहे, जी खऱ्या अर्थानं सर्वसामान्य रस्त्यावर उतरून काम करणारी आणि महापालिकेत निवडून जाणारी जी शिवसेना आहे, ती एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तानाजी सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाने भविष्यामध्ये काय वाटचाल करेल एवढा मला विश्वास। अण्णा, एक महत्वाचा विषय, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करत असताना आज राज्याचे मुख्यमंत्री जे तुम्हाला इथून ताकद दिली वाटते, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट दिसतात, काय तुमची प्रतिक्रिया? मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो एक शिवसैनिक म्हणून काम करत असताना आज एकनाथजी शिंदे साहेब यांनी नेहमीच माझ्या पाठीशी राहिले, परंतु आज माझ्या कार्यालयाला आपल्या सर्व शिवसैनिकांना ह्या सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ते आले, हा दिवस माझ्यासाठी आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण आहे। यापुढं माझ्या या सर्व पक्षा आपल्या पक्षाकडून असेल किंवा सगळंच, माझ्या कसल्याही अपेक्षा राहणार नाहीत, मात्र एवढा मी आयुष्यामध्ये आजचा दिवस माझ्यासाठी आनंदी आहे। आज मोठ्या प्रमाणात ताकद पुरवण्याचं काम एका कार्यकर्त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले, पुढचा ऍक्शन प्लॅन काय असेल? एकनाथभाई ही व्यक्तीच ताकद देणारी आहे, यामुळेच 50 आमदार हे त्यांच्या पाठीशी गेले होते, अनेक लाखो कार्यकर्ते देखील आज पाठीशी आहेत आणि सोलापूरमध्ये देखील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे एकनाथभाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पाठीशी राहतील। याचं कारण एकच आहे की ते सामान्य कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्या गरीब परिवारातल्या सुद्धा कार्यकर्त्याला ते वेळ देतात, भेटतात। आताच अमोल बापू यांनी सांगितलं की स्थायी समिती असेल किंवा विरोधी पक्ष नेता साहेबांनी रात्री 2 वाजता वेळ देऊन आमचं म्हणणं ऐकलं होतं। 24 तासाच्या आतमध्ये योग्य माणूस त्या खुर्चीवर बसवण्याचं काम, योग्य माणूस तो शिवसैनिक आहे, याची परखड यांना ज्यांना आपल्याला सांगावी लागत नाही अशा पद्धतीचं त्यांनी या अगोदर देखील सोलापूरसाठी काम केलं आणि भविष्यात देखील चांगल्या
कार्यकर्त्यांना शिवसैनिकाला अशाच पद्धतीने महत्त्वाच्या पदाकरिता आणि महापालिकेकरिता असेल किंवा भविष्यातल्या विधानसभेकरिता सामान्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे साहेब राहतील हा आम्हाला विश्वास आहे.